अमरावती जिल्ह्यातील पथरोड सिंधी परिसरात वाघाची दहशत कायम आहे या दिवसात अमरावती जिल्ह्यातील परिसरात वाघाने धुमाकूळ घातला आहे वाघाने पारडी शेत शिवारात सुनील सदाफळे यांच्या गोऱ्याची शिकार नुकतीच केल्याने शेतकरी भयभीत झाला आहे वन विभागाला मिळालेल्या पगमार्गावरून प्राण्यांची ओळख पटली वन विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे हिंसक प्राण्याला जेरबंद करण्याची परिसरातून मागणी केली जात आहे वन विभागाने पिंजरा लावून त्याचप्रमाणे ड्रोनच्या माध्यमातून शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यांना अपयश मिळाल्याने सध्या या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे घटनेबाबतची माहिती दिलेली आहे नजीकच्या शेत शेतशिवारातील शेतकऱ्यांना या घटनेबाबत जागरूकता निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून रात्रीच्या वेळेस एकटे दुकटे न जाणे शक्यतो वेळेस रात्रीच्या वेळेस शेतशिवारात न जाणे अशा प्रकारच्या सूचना वन विभागाने दिलेल्या आहेत तसेच दिवसाच्या वेळेस शेतात जाताना योग्य ती खबरदारी घ्यावी रात्रीच्या वेळेस विजेरीचा उपयोग करावा या खबे खबरदाऱ्या वन विभागातर्फे शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना देण्यात आलेल्या आहे सदरच्या वन्यप्राण्याने नजीकच्या क्षेत्रात काही परिचार झाले असल्याच्या बातम्या वन विभागाला मिळालेल्या आहेत त्यानुसार सदरच्या ठिकाणी जाऊन चौकशीची प्रक्रिया सुरू आहे तरी नागरिकांनी घाबरून न जाता सदरच्या घटनेबाबत वन्यप्राण्याबाबत वाग अथवा बिबटबाबत जर काही माहिती मिळाली तर वन विभागाला कळवावे असे आवा आवाहन मी वन विभागाच्या वतीने करते